नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात खूप मुंग्या निघत असतील तर जाणून घ्या आणि करा हे एक काम घरावरील अडचण समस्या दूर होतील मित्रांनो आपल्या घरात बऱ्याचशा वेळेस स्वयंपाकघरात किंवा हॉलमध्ये बेडरूममध्ये किंवा घराच्या बाहेर कुठेतरी मुंग्यांचे वारूळ निघते एकसारख्या भरपूर मुंग्या निघतात आणि मग आपण अशा वेळेस काहीतरी तिथे टाकतो मीठ टाकतो त्या मुंग्या तिथून जाण्यासाठी फिनेल टाकतो काहीतरी लिक्विड काहीतरी औषध नाही तर पाणी टाकतो नाही तर झाडून त्यांना आपण साफ करत असतो तर आपण अशा वेळेस मुंग्या निघाले तर याचे कारण काय असते आणि अशा वेळेस आपण करायला काय पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या घरात सतत मुंग्या निघत असतील तर हे एक पितृदोषाचे संकेत मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये मुंग्या निघणे घरावर कावळे बसणे कुत्र्यांचे घरासमोर येऊन भुकणे हे सगळे लक्षण असते पितृदोषाचे पितृ प्रसन्न नसणे आणि पितृ तृप्त नसणे याचे हे संकेत मानले जातात तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी तर तुम्ही जाणून घ्या की मुंग्यांना मारायचं नाही पाणी फिनेल औषध लिक्विड तिथे टाकायचे नाही तुम्ही त्या ठिकाणी एक चिमूटभर साखर टाका जेव्हाही तुम्हाला मुंग्या अशा दिसतील तिथे चिमूटभर साखर तुम्ही टाकायची आहे बस याने तुमचे पितृ प्रसन्न होतील आणि मग काही दिवसात तिथून मुंग्या येणं सुद्धा बंद होईल हो तुम्हाला असं वाटेल की साखरेने तर अजून जास्त मुंग्या होतील नाही तुम्ही एक दोन दिवस लगातार अशा मुंग्या निघत असतील तर तुम्ही ते चिमुडभर साखर टाकत राहा आणि चार पाच दिवसानंतर आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर मुंग्या येणंच बंद होईल कारण तेव्हा पितृ तुमचे तृप्त होतील याच्यासाठी अजून एक उपाय तुम्ही करू शकतात साखर तर टाकाच परंतु तुम्ही एक चपाती घ्या त्या चपातीचे चार भाग करा एक भाग छतावर कावळ्यासाठी टाका एक भाग गाईला द्या एक भाग तुम्ही कावळ्यासाठी टाकला एक भाग गाईला दिला एक भाग कुत्र्याला द्या आणि एक छोटासा जो चतकोर भाग असेल तो एखाद्या गरिबाला मागणाऱ्याला तुम्ही दान करा अशा रीतीने तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद